महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. धरतीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण. या कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध. गावागावात वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन, तुमचं विजन आमचं मिशन. सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन लवकरच आपल्या गावात. काँग्रेसचे दिलीप नार्वेकर यांनी आदेश पाळले नाहीत, मात्र ही निवडणूक महाविकास आघाडीकडूनच लढणार आहे. सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खेमराज उर्फ बाबू कुडतरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना व्यक्त केला आहे. 17 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून दिलीप नार्वेकर आणि महाआघाडीमध्ये बंडखोरी केली. थेट जातोय आपण पकोडे साहेब, काय सांगाल? खासतर तुम्ही दीपक भाईंचे एकदम उजवे डावे हात मानले जातात, बाबूंसाठी रणांगणात उतरलात. मात्र जी दुःखदायक आणि धक्कादायक बातमी येते ती म्हणजे नार्वेकरांची बंडखोरी आणि बबन साळगावकरांची बंडखोरी. काय परिस्थिती असेल जेव्हा मतमोजणीचा निकाल लागेल तेव्हा? मतमोजणीचा निकाल लागेल तेव्हा निश्चितपणे मी आत्ताच ज्याप्रमाणे सांगितलं की त्याप्रमाणे विधानसभेला जे मताधिक्य भाईंनी मिळवलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याची मला चिन्ह दिसत आहेत या ठिकाणी, आणि निश्चितपणाने आम्ही जास्त मताधिक्य मिळू शकू. बबन साळगावकरांच्या उमेदवारीबद्दल मला स्वतःलाही प्रश्न आहे की ज्यांच्यामुळे निवडणूक होते आहे त्यांनीच पुन्हा रिंगणात उतरावं याला काय कारण असावं हे ते त्यांचं तेच जाणू, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकणार नाही. दिलीप नार्वेकरांच्या बंडखोरीबद्दल, बंडखोरीच म्हणता येईल त्याला, कारण स्पष्ट आदेश असताना प्रांताध्यक्षांचे त्यांनी अशा पद्धतीने जो त्यांना ए बी फॉर्म दिलेला होता तो सगळ्यांनाच, म्हणजे तो कदाचित राष्ट्रवादीला पण दिलेला होता, आम्हालाही मिळालेला होता आणि त्यांनाही मिळाला होता, कारण 18 तारखेला उम्मेदवारी मागे घ्यायच्या वेळेला एकत्रपणे विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी असे त्याच्यामधले संकेत होते, पण ते त्यांनी पाळले नाहीत. आता तो त्यांचा विचार आहे. उद्या सकाळी ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे, उद्या बघू आपण काय होतं ते. पण आम्ही ही निवडणूक विकास आघाडी म्हणूनच लढतो, महाराष्ट्राची विकास आघाडी, महाविकास आघाडी ह्या ह्याच्यातूनच आम्ही मिळवलं, त्या हिशोब त्या पद्धतीनेच आमची प्रचार यंत्रणा राबणार आहे निश्चितपणे. बाबू, जे राजकीय गुरु तुम्ही म्हटलेलं होतं बबन साळगावकर, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला दंड थोपाळावे लागतात, कशा दृष्टीने बघता या निवडणुकीकडे? बोललो आहे तेच खरं आहे, का अजूनही मी त्यांना माझ्या राजकीय गुरुच म्हणतो, कारण का त्यांनीच मला ह्या राजकारणात आणलं आहे, आणि राजकारण कसं करावं, राजकारण कसं असतं, राजकारण कसं शिकावं हे त्यांनीच मला शिकवलेलं आहे, त्यामुळे त्यांना अजूनही मी त्यांना राजकीय गुरुच मानतो. दुपारपर्यंत रिलॅक्स मूडमध्ये होता तुमच्या गोटात कुठेतरी आनंद झाला होता, मात्र अचानक प्रांताध्यक्षांचे आदेश आणि अध्यक्षांचे आदेश नार्वेकरांनी डावले, याचा परिणाम तुमच्या एकंदर मतांवर काय होऊ शकतो का? आम्ही आता इकडे एक स्पष्ट झालं आहे की पुढच्या आज उद्यापासूनची जी आहे प्रचार फेरी आहे ती आमची महाविकास आघाडी म्हणूनच सुरू होईल, का तसं आता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आपली तशी बोलणी पण झाली आहे, त्यांच्याने स्पष्ट केलेली आहे की उद्यापासून जी फेरी आहे ती आपण महाविकास आघाडीच म्हणूनच करू, आणि दिलीप नार्वेकर राहिले त्यांनी लढावी इलेक्शन, ते आम्ही पण ते मैत्रीपूर्वक म्हणून पुरी पण बोललो की संजू परबची लढाई ही माझी पक्षाची नसून ती मैत्री, कारण संजू परब हा पण माझा मित्रच आहे, वर्गमित्र असल्यामुळे मी ती लढाई मैत्रीपूर्वक असेच ठरतो आहे. काय वाटतं उद्यापासून जी तुमची प्रचार फेरी निघेल त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते सहभागी होतील? नक्कीच, त्याप्रमाणे बोलणी पण झालेली आहे, उद्या काँग्रेसची पण मंडळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पण मंडळी प्रचारात सहभागी होतील मला मान्य. मॅडम, बबन साळगावकरांनी तुम्हाला शब्द दिलेला होता बाबूंना निवडून आणण्याचा, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनीही बंडखोरी केली, काय याचा परिणाम होऊ शकतो एकंदर त्यांच्या उमेदवारी? परिणाम काही होणार नाही, पण ही बबन साळगावकरची राजकीय आत्महत्या आहे एवढं सगळं बोलून, कारण माझा तो भावासारखा आहे, मला आज खरं दुःखसुद्धा होत आहे की त्याने हे करायला नको होतं ते केलं, सर्व काही बोलून चालून सगळं आपण राहणार नाही, आम्ही आपण तुमच्याबरोबर आहे हे सगळं हे आश्वासन त्याने देऊन आज त्याने हे केलेलं, हे चुकीचं केलेलं आहे. एक भाऊ म्हणून आणि मी तिची एक तिची मानलेली बहीण म्हणून हे त्याला माझ्या मनामध्ये फार दुःख आहे, त्याने असं करायला नको होतं.
केलेला आहे. अन्नपूर्णांच्या उमेदवारीचा काय परिणाम होऊ शकतो? अन्नपूर्णाच्या उमेदवारीचा काही परिणाम होऊ शकत नाही, कारण ती बीजेपीची, तिला बीजेपीने 2 वेळा इवन नगराध्यक्षाला नाकारलं, मागच्या वेळेला नगरसेवक म्हणूनही नाकारलं आणि आताही नगराध्यक्ष म्हणून तिला तिकीट दिलेली नाही. एवढी सगळी एक चांगली बाई असताना तिला जर ते नाकारलं, अन्नपूर्णाने आता तिने विचार करा, तिने आमच्यामध्ये सामील व्हावं, आम्ही तिला न्याय देऊ. आपण बघतो की दीपक केसरकर जरी अधिवेशन असले तरी बाबू गुडतरकरांसाठी दिवस रात्र त्यांचे डावे उजवे समजणारे राजन बकुळे आणि अनरंजन लोबो या मैदानात उतरले पाहायला मिळतात. निश्चितच नार्वेकरांची बंडखोरी आपल्या फत्त्यावर पडेल असा दावा या दोन्ही नेत्यांनी केलेला पाहायला मिळतो. खेमराज उर्फ बाबू गुडतरकर यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आपल्या आपण बघतोय की रात्र झाली तरी मोठ्या प्रमाणात प्रचार जो आहे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा सुरू आहे. डोअर टू डोअर प्रचारावर भर दिलेला. आपल्यासोबत काही महिला कार्यकर्त्या, मॅडम काय सांगाल? आज खरं तर तारीख शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागायचा, दिलीप नार्वेकरांनी बंडखोरी केली, तरी तुम्ही नाराज न होता तुम्ही महाविकास आघाडीसाठी बाबू गुडतरकरांसाठी प्रचार उतरलात, कसा प्रतिसाद मिळतो गुडतरकरांना? नाही, बहुत अच्छा लग रहा है, हमें मालूम है कौन हमारे साथ में है, तो इसलिए आज हम इतनी रात तक प्रचार कर रहे हैं, अच्छा लग रहा है बहुत. कितना रिस्पांस मिल रहा है गुडतरकर को, बाबू को? बहुत अच्छा मिल रहा है रिस्पांस, सब लोग भी अच्छे हैं, साथ में हमारे बहुत अच्छा रिस्पांस दे रहे हैं, हैप्पी है सब. क्या लगता है कितना वोटों से जीत के आएंगे बाबू? जीतेंगे जीतेंगे, अब कितने वोट से है वो तो मालूम नहीं, पर जीतेंगे, कॉन्फिडेंस है. डोर टू डोर आप जा रहे हैं, क्या लोगों की क्या मांग क्या है? नहीं, मांग तो कुछ नहीं है, सिर्फ उनको एक अच्छा उम्मीदवार चाहिए, बाकी मांग कुछ नहीं है. पिछले साल सेना का उम्मीदवार बबन सालगांवकर थे, आप बाबू गुडतरकर, क्या लोगों में नाराजगी है इलेक्शन दोबारा होने पे? नहीं नहीं, नाराजगी नहीं है, नाराजगी नहीं है सर. आपल्या सोबत काही महिला आहेत शिवसेनेत, काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतोय? आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि आमचा जो उमेदवार आहे तो पण चांगला आहे आणि छान आहे, मस्तपैकी आहे, कारण आज बाबू गुडतरकरने भरपूर लोकांची कामं पण केलेली आहे आणि जो आम्हाला उमेदवार पाहिजे होता ना तसंच आम्हाला मिळाला आणि सर्व छान आहे आणि त्याप्रमाणे आम्ही उमेदवारांकडे आम्ही पण कसली आशा केली आणि त्यांनी पण आम्हाला कधी आमच्याकडे आम्ही सहखुशीने आलेलो आहे, कारण आम्ही व्यक्ती बघितलेली आहे, आम्ही चिन्ह बघितलं नाही, व्यक्तीकडे बघूनच आम्ही एवढ्या महिला अशी आम्ही फिरतो. लोकांच्या काय मागण्या आहेत? लोकांच्या सध्या तर अजून काही नाही, पण त्यांचा विकास एवढा व्हावा ही त्यांची मागणी आहे, म्हणजे काहीतरी बाबूंनी करावं पुढे, अजून तर जरा जरा जे काय राहिलेले जरा शब्द आहेत ना ते पुढे त्यांनी करून दाखवावं एवढं, बाकी सगळं लोकांचं चांगलं आहे. चांगला मिळतोय आणि बाबू गुडतरकर हे अशा व्यक्ती आहे की जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करणारे आहेत आणि आमची इच्छा आहे की त्याने पूर्णपणे निवडून यावं. आपण बघतोय की महिला ज्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो बाबू गुडतरकरांना, या ठिकाणी प्रचारासाठी स्वतः उतरले, नाटककार कसा प्रतिसाद मिळतो गुडतरकरांना? उत्तम, पर्याय काही नाही सावंतवाडीला. नार्वेकरांनी बंडखोरी नाही नाही का असू द्या, जे आपण जागा दाखवणार असू द्या ना, आम्ही लढायला उठलो लढणारच. नाही नाही नाही, आम्हाला माहिती आहे की आमचे मतदार कुठे आहेत ते, म्हणून आम्ही डोर टू डोर करतो आहे. आमचा कॉन्फिडन्स कायमचा आहे, कारण दीपक भाईनं जे मसाज देखे मिळाले ते उलट वाढण्याची शक्यता आहे, कमी काही होणार नाही. बंडखोरीचं किंवा कसलंही महाविकास आघाडी तुटली ही तुटलेली नाही, फक्त त्यांनी जे आपण आपल्या स्वार्थासाठी केलेलं आहे त्यामुळे आमच्या विजयावर काही कुठलाही परिणाम होणार नाही. दुपारपर्यंत विकास सावंतांनी घोषित केलेलं उमेदवारी अर्ज मागत काय नार्वेकरांचं नेमकं काय बी नसलं? आता कसं, प्रत्येकाला सत्तेची अभिलाषा असते ना, शेवटी पक्ष आणि स्वतःची अभिलाषा याच्यात नार्वेकर बळी पडले. बबन सागरने राजीनामा दिला आणि पुन्हा उभे राहत आहेत, निवडणूक लागली आमच्या, देव देत त्यांनी कर्म नेतं, त्यांनी निवडणूक लागलेली आहे ही, कारण तुझ्या सज्जवलेचं कर्मचे नाटेकर बोलण्याचे बरोबर आहे की ह्या निवडणुकीची आवश्यकता त्यांच्यामुळे झाली आहे, की त्यांनी जर असं जर वागले नसते ह्या निवडणुकीची आवश्यकताच नव्हती. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.